गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज, आत्ता वाजलं तुम्हाला सांगतो 6:30, आणि आज एवढ्या लवकर का आवरले तुम्हाला सांगतो. गाईज, आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत शूटसाठी. सगळेजण रेडी झाले आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर निघणार आहे. चला तर या गाईज, चहा पिवला तुम्ही पण. इकडे दिदीची चालू आहे बघा धावपळ सियाच्या टिफिनची. सो गाईज बघा, आता मी रेडी झालोय निघायसाठी आणि अजय खाली आवरा लागलाय आणि म्हटलं टेरेसवर जरा चक्कर मारण्या. खूप दिवस झालं गेलो आलो नव्हतो. तर फुलं बघा किती भारी लागल्यात. तिकडं पण मागं तुम्हाला दाखवेल मम्मी. बघा पिवळी फुलं किती लागल्यात बघा. भरले पूर्ण झाड आणि एकदम भारी वाटायला लागले. आणि ह्या वातावरणात तर खूप छान वाटायला लागले असं गार्डनवर यायला. आणि गाईज तुम्हाला सांगतो, मी खूप स्वतःला लकी समजतो कारण की एवढं मोठं आणि एवढं छान असं गार्डन नशिबात असणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि गार्डन हे आम्ही बनवलेच त्या ह्यासाठी कारण की एखादं टाईम असं सुखात वेळ घालवायसाठी, टेन्शन फ्री राहण्यासाठी आणि चांगले विचार येण्यासाठी, हे असं आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी गार्डन केलेलं होतं. आणि गाईज गार्डन बनवण्यापाठीमागं पण एक थोड्या घटना होत्या, काही घडल्या होत्या, त्यामुळं आम्ही गार्डनची सुरुवात केली आणि ती खूप म्हणजे खूप भारी झाली सुरुवात. आणि सगळ्यांसाठीच आमच्यासाठी चांगली होती फॅमिलीसाठी सुरुवात. त्यानंतर ना आपण शेत घेतलं आणि शेतामध्ये आता सुरुवात करतो आहे नवीनच. आणि तुमचं प्रेम आहेच आमच्यावर आणि आम्ही पण कष्ट करायची ताकद ठेवतो आहे. त्यामुळं काहीही अडचण येऊ दे, काहीही टेन्शन येऊ दे, जर कष्ट करायची ताकद असेल तर काहीही अशक्य नाही. तर गाईज तुम्हाला सांगतो, गार्डन म्हणजे खूप कष्टानं बनवले आम्ही आणि खूप अडचणीत असताना बनवले, पण त्या गार्डननं आमची जिंदगी बदलून टाकलेली आहे पूर्ण. तर तुम्ही हे असं करू शकताय, तुमच्या अंगणात छोटीशी जरी जागा असेल ना तर थोडीशी झाडं लावा आणि त्या झाडांमध्ये राहा. जर टेन्शन वगैरे काय असेल ना तर म्हणजे झाडं तुम्हाला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी देतात ना, म्हणजे निसर्ग म्हणा किंवा झाडं म्हणा, तर ती कोणतीच गोष्ट नाही जगात जी एवढी पॉझिटिव्ह एनर्जी देते. तर गाईज चला आता पटकन जाऊन सियाला ड्रॉप करून येतो, परत आम्हाला निघायचं शूटला. आणि थोड्या वेळात तुम्हाला समजणार आहे, म्हणजे आता तिथं गेल्यावरच तुम्हाला बोलतो मी कुठं आम्ही जाणार आहे ते. गाईज बघा, फायनली मी आलो आहे सियाला स्कूलला ड्रॉप करून. आणि आता गाडी पण दिसते, गाडी पण येत आहे, बघू शकताय तुम्ही. सागर येत आहे आणि कोण कोण आहे ते थोड्या वेळानं तुम्हाला समजणार आहे. चला गाईज, हॉर्न दिला आहे त्यानं म्हणजे या पटकन असं म्हणायला लागला आहे. खाली जाऊया आता पटकन. गाईज बघा, आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी आणि मग निघणार आहे दंडोबाला. है की नाही, हायवे लगत हॉटेल आहे आणि खूप छान असं वातावरण झाले. आज ऊन पण पडले गाईज, खूप भारी वाटलं गाईज. तर गाईज बघा, इकडे इंटेरियर कसं केले बघा. जो ऑर्डर आलेला आहे, अजून दोन ऑर्डर येणार आहेत. तर आम्ही आता उत्तप्पा मागवला आहे, अजयने मागवला आहे वडा सांबर. गाईज आता आम्ही थांबले कशासाठी सांगतो तुम्हाला. गेलतो दंडोबाला, परत खाली यावं लागलं, तेल विसरलं तर तेल आणण्यासाठी आलतो. तर इकडे शॉप भेटलं आम्हाला, पाटील किराणा स्टोर. काका नमस्कार. नमस्कार. झालं काय सांगतो तुम्हाला, सायलीनं सगळं स्वयंपाकाचं सामान घेऊन आले, पण तेलच विसरली होती. तर फायनली आम्ही इथे येऊन तेल घेतलो, आता निघतो. चांगली येते. अरे बापरे सागर, खाली तलाव किती भरते. तर गाईज लोकेशन चेक करा तुम्ही, जाता येते आहे. आणि इकडे मस्तपैकी वरती अजून देवस्थान आहे. आणि ह्या साईडला बघा तळे आहे आणि ते हायवे आहे. आता आम्ही हायवेवरून असं आलो आहे. बघा खाली असा रूट आहे बघा, असं घाट टाईप. इकडे बघा आता आमचं चाललं शूट. हा एक सेल्फी पॉईंट आहे, तिथं चाललं आहे सगळं शूट.
एकदम छान असं नेचर आणि खाली बघा शेती पण करतात लोक डोंगराच्या पायथ्याशी. आता तसं तर इकडं भरपूर स्पॉट आहेत पण आम्ही स्पॉट हुडका लागलोय कारण की आम्हाला एक असा स्पॉट पाहिजे आहे की जिथं स्टे करता येईल. आणि थोडंसं आम्ही आता साहिलीने काहीतरी प्लॅन केलाय, काहीतरी बनवणार आहे ती व्हेज बिर्याणी. त्यामुळे आम्हाला असा एक स्पॉट पाहिजे आहे जिथं बसून आम्हाला थोडा स्पेंड करता येईल आणि जे काय बनवायचं आहे व्हिडिओ वगैरे ते पण बनवता येईल. बघा कसं आहे वातावरण सांगा मला कमेंटमध्ये. गाईज बघा पोचलेलो आहे आम्ही दंडोबाला. आता इकडं बघा श्रावण महिन्यात जत्रा असते ना तर सगळं तयारी चालू झाली बघा फुल सगळं. आता पाणी घ्यायला आलो आम्ही, पाणी घेऊया इथं नळ आहे वापरायला. सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ तिकडे त्यांनी चालले. सो गाईज बघा आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे, गाडी आत आत घेत आलो. इकडं बघा आता कुरण काय तर बनवावं लागलं बहुतेक आणि आता आम्ही इकडं आलो सगळी तयारी करायला. आणि बघा आता पुढे तुम्हाला बघायला मिळणार काय काय आम्ही बनवणार आहे करणार आहे. चला चला ते बॅग घेऊन चल तू. हा ठिकाण आम्हाला सापडले आणि छान आहे. तर तिथं एक छोटस असं डोंगर असल्यासारखा आहे तर आम्हाला ते स्पॉट आवडलं. आता आम्ही तिथं थांबणार आहे. चला काय जाता तिथं जाऊया. बाकी सामान ठेवले पाणी तेवढं घ्यायला आलं. आता गाईज किती छान असं वातावरण आहे बघू शकताय तुम्ही. हिरवळ पण आहे आज आणि लकीली पाऊस नाही आहे. सो आमची ट्रिप खूप मस्त चालू आहे. आणि इकडं आता आम्ही ठिया मांडलेला आहे, गाडी पण तिथं पार्क आहे आणि रस्ता इथं जवळच आहे. फक्त असं आलो आहे आम्ही आतमध्ये. आणि ह्या साईडला बघू शकताय बॅक साईडला दरी आहे. दरी म्हणजे छोटंसं असं तीन डोंगर आहेत बघा, एक दोन आणि हा एक तीन आणि तो एक बारका असा चौन. चार डोंगर आहेत आणि मध्ये असं बघा तिकडं तलाव असल्यासारखं आहे बघा छोटंसं. आणि इकडं असं पाण्यानं दऱ्या झाल्यात बघा. बघा पाणी इकडून पण हे बघा इकडून पण पाणी असं वाहते खाली. सो कसं आहे सांगा आमच्या इकडचं वातावरण दंडोबा हिल. कोण कोण आले कमेंटमध्ये तेही सांगा. मस्त बघा इकडं काय काय सामान आणलं. अरे वा 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 दूध पण आणले, ताक पण आणले. ताक आहे का दूध? हां हे रायता करायचं. अच्छा दूध ओके ओके सगळी जोडणं केलेली आहे बघा. हे गॅस आहे, हा सिलेंडर पण आहे बघा. म्हणजे ट्रेकिंगचं सगळं सामान साहिली आणि यांनी गोळा करून ठेवलेलं आहे. कुठेही गेलं तर असं लगेच वापरता येते बघा. सगळी जोडणं भारी. हे किती रुपये ते छान आहे तेवढंच. आणि हे स्टो आहे बघा. हे छोटीशी शिगडी आहे बघा. कसं ट्रेकिंगसाठी मस्त आहे असं. अजून करायचं आहे म्हणजे तांदूळ फक्त पाण्यात ठेवले आणि बाकी तयार चालू आहे. अजून आमची जोरात आता ऍक्च्युली लवकरच लागले. आम्ही ठरलं तर तीनला लागायचं पण लवकरच लागले कारण की व्हिडिओ पण बनवायचे भरपूर. बघा इकडं चांगलीच जोडणं चालू आहे. आता सगळं साहित्य आणलेलं आहे. फक्त तेल विसरलं होतं, तेल आम्ही परत रिटर्न जाऊन मागं जाऊन घेऊन आलो. बघू शकता एवढीशी एवढीशी वस्तू आहे, किती कामाची आहे बघू शकता. असं आपण ट्रेकिंगला वगैरे घेऊन जाऊ शकतो आणि एकदम पोर्टेबल आहे, इझी टू कॅरी आहे, घेऊन जाऊ शकतो कुठेही. आणि हे गॅस कॅन दाखवतो तुम्हाला. हे हे असं गॅस कॅन असते, ते इथं बसून जाते बघा. इकडं आता आमचा स्टोव्ह पेटलेला आहे आणि इकडे पापड आता तळायची तयारी चालू आहे बघा. सगळी तयार झालेली आहे बाकी व्हेज पुलावची. श्रावण सुरू आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे काय नाही गाईस, व्हेज मध्येच करणार आहे. सो गाईस तर सांगायची गोष्ट म्हणजे असं डोंगरावर आणि असं स्वतःच्या हात बनवून खायला किती मजा येईल. म्हणजे आयुष्यात जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की हा अनुभव घ्या. स्वतःसाठी काय आम्ही मी एकटाच खाणार भात म्हणा येणार. बघितलं काय कसं झालं आमचं नियोजन. ऍक्च्युली हे मला तर काहीच आयडिया नव्हती, आजीने मला काय बोललं नव्हतं, साहिलीनं आणि त्यांनी प्लॅनिंग साहिलीनं पण सांगितलं नव्हतं ऍक्च्युली तिथं तिने प्लॅनिंग केलं. आणि
गोड लोणचं आणले टेस्ट एक नंबर. मस्त झाले टेस्ट तर खतरनाक. बघू शकताय ग्रेव्ही किती छान झालेली आहे, ग्रेव्हीच बिर्याणीची भाजी. गाईज किती छान असं वातावरण आहे, किती शांतता इथं. सिटीतली आपली सगळा दंगा विसरून असं कधी तर मस्त वाटते, भारी असं थोडंसं बदल म्हणून. आणि त्या साईडला बघा तुम्हाला बारीक असं पाणी, आणि तिकडं खाली तळं आहे. हे बघा त्या तळ्यात चालले पाणी. शेट त्या साईडला पाऊस लई दिसायला लागला. इकडे बघा हातात उलटा आला आला गेला गेला गेला. वा 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 आला 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 वा. सो गाईज बघा इकडं आता पाऊस चालू झालाय, गोळ झालाय. आणि तिकडं बघा तुम्हाला त्या डोंगरावर बघा ऊन किती भारी दिसायला लागलं. इकडं पूर्ण असं ढग आहे आणि पाऊस चालू आहे, आणि तिकडं ऊन आहे बघा कडक ऊन. सो गाईज पावसानं सगळा मजा किरकिरा केलेला आहे. आम्ही आता बाहेर आलोय आणि आता चाललोय आम्ही रोडला, कारण की पाऊस एवढा मोठा आला की म्हटलं आता थांबलाय तर बाहेर पडूया. हे बघा रस्त्याला लागलेला आम्ही फायनली. कुठं गेलो आपण? त्या साईडला गेलो. ते डोंगर आहे का नाही गाईज तिथं गेलतो आम्ही. पाऊस नसता तर आम्ही थांबलो असतो. आता आम्ही फायनली परत इकडे सेल्फी पॉईंटला आलो, कारण की वरती पावसामुळे अडकायला नको म्हणजे. सो गाईज बघा आता आम्ही इथं सगळेजण बसून मस्तपैकी आस्वाद घ्यायला लागले. छान राईस आहे बघा, व्हेज बिर्याणी, रायता आहे, लोणचं आहे, कांदा आहे. तर या तुम्ही पण एन्जॉय करायला. आम्ही सगळे बसून खायला लागलो आणि आजे बघा तिकडे उभारून खायला लागलाय. मस्तपैकी वारं आणि निसर्गाचा आस्वाद घेत जेवणाचा पण आस्वाद घ्यायला लागलाय. असा अनुभव. कुठे तिकडे एवढं काय तिकड नाही मला जमजमीत लागत. सगळे बसून जेवाले. मी इकडे जरा नजारा बघत, घरात तर रोज बसून जेवतो, त्यामुळे म्हटलं जरा नजारा बघत जेवूया. या जेवायला मस्तपैकी काही जेवण झालेलं आहे. थोडं पावसामुळे असं पाऊस नसता तर आणि मजा आली असती, पण थोडा थोडा पाऊस पण महत्त्वाचा आहे. उन्हापेक्षा पावसामध्ये मजा आहे असं. मग आता बारीक बारीक पाऊस पडायला लागला. जेवण झालं आमचं आणि चालू झालं, तर आम्ही बाहेर बसून जेवलो. पहिला तिथं बसलो, तिथं खूप वारं यायला लागलं, प्लेट उघडून चाललं. इथे येऊन बसा पाऊस नाही तर इथं मस्तपैकी जेवलो आम्ही. थोडेसे आपले फॅन्स पण भेटले आणि त्यांना भेटून आता आम्ही परत थांबलो आता शूट करायला. बघू आता कसं कसं होतंय पुढे, तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. छोडाए हम ओ गलिया. गाईज बघा इकडं आता मस्तपैकी छान असं कोवळं ऊन आले संध्याकाळचं. बघा असं सूर्य बघा किती छान दिसायला लागलाय. आणि इकडं आमचं झालं शूट, आणि इकडं साहिली बनवत आहे कॉफी सगळ्यांसाठी. बोलो की तेरी. हा 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 हा. गाईज पावसात भिजलो थोडं, व्हेज बिर्याणीचा आनंद पण घेतला आणि पावसानंतर भिजून थंडी पण वाजली आणि व्हिडिओ पण शूट केले भरपूर. आणि आता बघा कोवळं ऊन पडलेलं आहे, मस्तपैकी उन्हात आनंद घ्यायला लागलोय. आणि तिकडे कॉफी बनायला लागल्या, रेडी व्हायला लागल्या. बघा बघा मस्तपैकी
गाईज आता आम्ही थांबलोय मक्क्याचं कणीस भाजायसाठी आणि थंडीचं वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, तर या दिवसात स्वीट कॉर्न खायची वेगळीच मजा आहे. आता सागरनं घेतलंय उकडलेलं आणि आम्ही घेतले भाजलेलं, तर भाजायला लागल्यात आता. तू पण तिकडं काय की तू नाही थांब गेली सगळ्यांची, अरे खा गरम गरम. फायनली बघा आमची ट्रिप इथं एंड झालेली आहे आणि आज गाईज खूप मज्जा केलेली आहे आणि आता आमची कॉफी पण झालेली आहे, तर आता आम्ही सगळेजण निघतोय. चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय.